जैन मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये. मी आहे मयूर मोगरे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे करंट अफेअर्स आहे ते एम सी क्यू फॉर्ममध्ये बघणार आहोत. आता एम सी क्यू फॉर्ममध्ये का बरं, ते हे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, कारण एम सी क्यू फॉर्ममध्ये जेव्हा आपण कव्हर करतो तेव्हा आपले जे प्रिपरेशन आहे ते एक्झाम ओरिएंटेड होऊन जाते. त्याचबरोबर माझे कोर्सेस अनअकॅडमी ॲपवरही चालते, अनअकॅडमी प्लसवर म्हणजे लाईव्ह क्लासेस मी घेतो. आणि जर तुम्हाला ते कोर्सेस अवेल करायचे असेल तर तुम्हाला करायचं काय आहे, तुम्हाला सगळ्यात आधी तर अनअकॅडमी प्लस हा जो ॲप आहे डाउनलोड करायचा आहे. आणि जेव्हा तुम्ही अनअकॅडमी प्लस ॲप डाउनलोड कराल त्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे मयूर मोगरे. मयूर मोगरे तुम्ही सर्च केल्यावर तुम्हाला जे माझे कोर्सेस आहे ते सगळे दिसेल, म्हणजे जे कुठले कोर्सेस आहे. आता जसा हा कोर्स आहे हा संपलेला आहे, अजून कोणकोणते कोर्सेस आहे माझे, तर आता एक न्यूजपेपर ॲनालिसिसवर कोर्स येतो आहे आणि त्याच म्हणजे चालत आहे, सुरू आहे. आणि दुसरं म्हणजे पॉलिटीवरसुद्धा कोर्सेस सुरू आहे. तर तुम्ही बघू शकता जे टॉपिक्स आहे ते सुद्धा तुम्हाला तिथे बघायला मिळेल, कोणकोणते टॉपिक त्यामध्ये कवर होत आहे म्हणून. तर तुम्ही अनअकॅडमी प्लसचं सबस्क्रिप्शन घेऊ शकता. जसंच तुम्ही मयूर मोगरेवर क्लिक कराल आणि कुठल्याही कोर्सवर क्लिक कराल तुम्हाला गेट सबस्क्रिप्शन असा एक ऑप्शन दिसेल. तुम्ही गेट सबस्क्रिप्शनचं ऑप्शन घेतलं आणि तुम्हाला मग मंथली सबस्क्रिप्शन जे आहे म्हणजे सबस्क्रिप्शनचे ऑप्शन्स इथे बघायला मिळेल. मंथली आहे, 3 महिन्याचं आहे, 6 महिन्याचं आहे, 12 महिन्याचं आहे. सगळ्यात बेनिफिशियल तुमच्यासाठी आहे 12 महिन्याचं, कारण बघा इथे 1 महिन्याचं तुम्हाला 1400 रुपये द्यायचे आहे, बरोबर आहे. पण इथे 12 महिन्याचं जर तुम्ही घेतलं फक्त 583 रुपये पर महिना तुम्हाला द्यायचं आहे, म्हणजे किती एकदम स्वस्तात आहे. तर हा सगळ्यात बेस्ट आहे तुमच्यासाठी. हा सुद्धा तुम्ही घेऊ शकता 6 महिन्यातसुद्धा, त्यामध्ये तुम्हाला 933 रुपये पर महिना जे आहे द्यावं लागेल. तर हा सगळ्यात सुटेबल आहे तुमच्यासाठी, म्हणजे माझ्या हिशोबाने सगळ्यात सुटेबल. आणि नंतर तुम्ही कंटिन्यूवर क्लिक करू शकता. त्यानंतर बिलिंग इन्फॉर्मेशन असा एक ऑप्शन येईल. इथे तुम्हाला जे स्टेट आहे तुमचं टाकायचं आहे, तुमचा फोन नंबर टाकायचा आहे. आणि इथे जर फॉर एक्झाम्पल इथे तुम्ही 1 महिन्याचं घेतलं तर 1 महिन्याचं तुम्ही घेतलं 1400 रुपये आले. नेक्स्ट केलं, आता नेक्स्ट केल्यावर तुम्हाला रेफरल विचारलं जाईल. तर इथे तुम्हाला रेफरल कोड टाकायचा आहे. कुठलं टाकायचं आहे, MMBIN टाकायचं आहे. MMBIN हा रेफरल कोड टाकायचा आहे. MMBIN हा रेफरल कोड टाकल्यावर तुम्हाला जसंच तुम्ही अप्लायवर क्लिक केलं हे जे 1400 रुपये होते हे डिस्काउंट मिळून तुम्हाला 1260 रुपये होऊन जाणार. म्हणजे बघा किती मोठं डिस्काउंट तुम्हाला इथे मिळत आहे, 1260 रुपये. आणि जसंच 1260 रुपये झाले तुम्ही पेमेंट करू शकता. आणि बरेचसे ऑप्शन आहे इथे ज्यामुळे तुम्ही पेमेंट करू शकता. आणि पेमेंट केल्यावर तुम्ही जितके पण कोर्सेस आहे, म्हणजे यामध्ये खासियत काय आहे की जितके पण कोर्सेस आहे फक्त माझेच नाही तर जितके पण MPSCमध्ये ज्यांचे पण कोर्सेस असेल सगळे तुम्हाला तिथे बघायला मिळेल. म्हणजे पूर्ण MPSCची प्रिपरेशन तुम्हाला त्यामध्ये होऊन जाईल. तर एक म्हणजे मॉल तुम्ही समजू शकता, है ना. एक वेळा तुम्ही कुठल्या मॉलमध्ये प्रवेश केलं त्यानंतर सगळं फ्री अशा प्रकारे तुम्हाला बघायला मिळेल. की एक वेळा फक्त एंट्री फी तुम्हाला द्यायची आहे मॉलमध्ये जाण्याची, नंतर तुम्हाला सगळं काही फ्री आहे. तिथे जितके पण शॉप्स आहे सगळे फ्री आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, है ना. तर अशा प्रकारे तुम्हाला सबस्क्रिप्शन जे आहे ते मिळू शकते आणि तुम्ही जे व्हिडिओज आहे ते एन्जॉय करू शकता. तर चला आता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. आता पहिला प्रश्न इथे येतो ग्रेट इंडियन बस्टर्डच्या बाबतीत. ग्रेट इंडियन बस्टर्ड तुम्हाला माहिती असेल राजस्थानमध्ये आपल्याला जास्तीत जास्त बघायला मिळते आणि यांची संख्या खूप जास्त कमी होत जात आहे. म्हणजे जवळपास पूर्ण ग्लोबली बघितले तर 150 जवळपास आपल्याला ग्रेट इंडियन बस्टर्ड जे आहे ते उरलेले बघायला मिळतात. तर यामुळे यांना प्रिझर्व करणं, यांना प्रोटेक्ट करणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी इथे ग्रेट इंडियन बस्टर्ड याच्या बाबतीत आपल्याला सगळं काही माहिती असलं पाहिजे. हे मोस्टली आपल्याला जे आपण म्हणतो मायग्रेशन ते सुद्धा इथे बघायला मिळते. आणि त्याचबरोबर फक्त मायग्रेशन नाही तर इथे यांचं म्हणजे संख्या का बरं कमी होत जात आहे, काय रिझन्स आहे ज्यामुळे यांची संख्या कमी होत जात आहे. तर पहिला कारण जो आपल्याला माहिती पडतो तो म्हणजे बेसिकली काय आहे की यांची जे प्रजाती आहे त्यांना प्रॉपरली फ्रंट विजन नसते. फ्रंट विजन म्हणजे काय, समोर बघून जे आपण उडतो ते त्यांना फ्रंट विजन प्रॉपर प्रकारे नसतो. त्यामुळे काय होत असते की जे हाय वोल्टेज तार असतात त्याला जाऊन हे अडकते आणि त्यामुळे यांची डेथ होऊन जाते. दुसरं म्हणजे काय आहे की हे मोस्टली इन्सेक्ट्स आणि त्याचबरोबर जे फ्रूट्स वगैरे आहे त्यावर जिवंत असतात. आणि आपण इतके जास्त इन्सेक्टिसाईड पेस्टिसाईड्स याचा वापर करतो आहे त्यामुळे काय होते की हे
ते इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइड्स त्यांच्या पोटात जाऊन त्यांची डेथ होऊन जाते. आणि त्याचबरोबर इथे जे फोक असतात आणि त्याचबरोबर जे डॉग्स असतात ते सुद्धा यांच्यावर हमला करतात आणि त्यामुळे यांची डेथ होते. तर अशा प्रकारे काही कारणं आहे ज्यामुळे यांची प्रजाती जी आहे ते कमी होत जात आहे. आणि त्याचबरोबर जेव्हा एग्स देतात हे जेव्हा एग्स देतात तेव्हासुद्धा यांचे जे जिवंत राहण्याचे चान्सेस आहेत ते 60-70% असते. 60-70% तर आता आपण समजू शकतो की किती कमी चान्सेस असतात त्यांचे ऑलरेडी इथे जिवंत राहण्याचे. आणि त्यामध्ये सुद्धा अशा प्रकारे आपल्याला जे त्यांचं मरण आहे ते बघायला मिळते. तर त्यामुळे ग्रेट इंडियन बस्टर्ड जे आहे त्यांची संख्या कमी होत जात आहे. आणि हल्लीच सगळ्यात जास्त जे एग्स आहे म्हणजे 9 एग्स आपल्याला बघायला मिळाले होते, त्यांची हेचिंग झाली. आणि त्यामधून जे 7 फिमेल आहे ते बघायला मिळाले आणि 1 मेल त्यामधून बघायला मिळाला. तर आता हे तर 8च झाले. तर एक जो ग्रेट इंडियन बस्टर्ड आहे त्याचं आतापर्यंत लिंग आपल्याला माहिती पडलेलं नाही आहे. ठीक आहे. तर आता इथे पहिला जो स्टेटमेंट याच्यात येतो तो म्हणजे काय, क्रिटिकली एंडेंजर्ड आहे IUCN रेड लिस्टमध्ये. क्रिटिकली एंडेंजर्ड IUCN रेड लिस्ट तुम्हाला माहिती आहे, त्यामध्ये वेगवेगळे आपल्याला क्रायटेरियाज बघायला मिळतात. म्हणजेच व्हल्नरेबल आपल्याला बघायला मिळतो, त्याबरोबर एंडेंजर्ड, क्रिटिकली एंडेंजर्ड, एक्स्टिंट इन वाईल्ड, है ना, अशा प्रकारे आपल्याला जे क्रायटेरियाज आहे ते बघायला मिळतात. आणि त्याचबरोबर हायर डिग्री ऑफ त्यांचं एक्सटेन्शन बघायला मिळते. म्हणजे व्हल्नरेबल आहे तर त्यांच्या प्रजातीला इतकं जास्त खतरा नाही आहे. एंडेंजर्ड बघाल तर खूप खतरा आहे, क्रिटिकली एंडेंजर्ड त्याच्यापेक्षा जास्त खतरा आहे. एक्सटेंड म्हणजे ते एक्सटेंड झालेले आहे वाईल्डमध्ये, आणि एक्सटेंड म्हणजे ग्लोबली एक्सटेंड झालेले आहे, म्हणजे आता प्रजाती त्यांची बघायला मिळत नाही आहे. दुसरं म्हणजे अपेंडिक्स 1 जे आहे साईड्स त्यांमध्ये आपल्याला बघायला मिळते. आता अपेंडिक्स 1 तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की साईड जे आहे ते सुद्धा वेगवेगळे अपेंडिक्स ठेवतात. आणि साईड्स म्हणजे काय, त्यांचं जे ट्रेडिंग होत असते त्याला थांबवण्यासाठी, म्हणजे जे इकडे तिकडे ट्रेडिंग होत असते इंटरनॅशनल ग्राउंडवर जे ट्रेडिंग होत असते त्याला थांबवण्यासाठी. तिसरं म्हणजे काय, हे जे इंडियन वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट आहे 1972 त्याचा Schedule 2 ठेवलेला आहे. आता तुम्हाला माहिती आहे इंडियन वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 त्याचे वेगवेगळे स्केड्यूल जे आहे ते दिलेले आहे. Schedule 1, Schedule 2 अशा प्रकारे दिलेले आहे. तर आता इथे आपल्याला माहिती पडते की जे प्रोटेक्शन आहे ते तितकं तिथे दिलेलं असतं. म्हणजे Schedule 1 असेल तर तितकं हायर प्रोटेक्शन आणि पेनल्टी तितकीच जास्त. Schedule 2, Part 2 असेल तर अजून जास्त प्रोटेक्शन, म्हणजे प्रोटेक्शन जे ते मिळते आणि पेनल्टी हाय असते. Schedule 3 तर थोडं कमी प्रोटेक्शन. अशा प्रकारे आपल्याला जे प्रोटेक्शन्स आहे ते माहिती पडतात. तर याला Schedule 2 जे आहे त्यामध्ये ठेवलेलं आहे इंडियन वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972. तर आता इथे जर तुम्ही पहिला स्टेटमेंट बघाल, तुम्ही करायचं काय, तुम्ही व्हिडिओला पॉज करायचा आणि त्यानंतर तुम्ही तुमचे जे उत्तर आहे ते तुम्ही सांगायचं आणि त्यानंतर व्हिडिओला पॉज करून उत्तर जे आहे ते बघायचं. तर क्रिटिकली एंडेंजर्ड आहे IUCN रेड लिस्टमध्ये, अगदी बरोबर आहे, क्रिटिकली एंडेंजर्ड आहे. दुसरं म्हणजे अपेंडिक्स 1 ठेवलेलं आहे सिटीजच्या, बिलकुल बरोबर आहे. तिसरं तुम्ही बघाल तर इंडियन वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 Schedule 1 ठेवलेलं आहे, Schedule 2 नाही, Schedule 1 ठेवलेलं आहे, त्यामुळे हा चुकीचा होऊन जातो. तर इथे उत्तर काय राहणार आहे, B1 and 2. तर ग्रेट इंडियन बस्टर्ड खूप महत्त्वाचा आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहे एक्झाम पर्स्पेक्टिवने. दुसरा म्हणजे काही ते स्टेटमेंट दिलेले आहे आणि तुम्हाला बरोबर स्टेटमेंट जे आहे ते सांगायचं आहे. इथे जे तुल्लू आहे ही एक द्रविडियन लँग्वेज आहे, ज्याचे स्पीकर्स आपल्याला जे तुल्लुनाडू रिजन आहे तिथे कॉन्सन्ट्रेटेड बघायला मिळतात. दुसरा आहे ॲट प्रेझेंट तुल्लू जे ऑफिशियल लँग्वेज आहे कर्नाटकाची. आता बघा आपल्या संविधानात 8th Schedule आहे, 8th Schedule, त्यामध्ये 22 लँग्वेजेस दिलेले आहे. पहिल्यापासून 22 लँग्वेजेस होते का, नाही, पहिले होते 14 लँग्वेजेस, त्यानंतर 8 लँग्वेजेस जे ॲड करण्यात आले त्यानंतर 22 लँग्वेजेस इथे आपल्याला बघायला मिळतात ॲट प्रेझेंट. आणि यामध्ये इंग्लिश जे आहे ते नाही आहे, इंग्लिश नाही आहे. ठीक आहे. तर तुम्हाला प्रश्न असा विचारला जाऊ शकते की यामधून खालीलपैकी कोणकोणते लँग्वेजेस 8th Schedule दिलेले आहे, तर खूप साऱ्या याच्यात इंग्लिश जे आहे ते दिल्या राहणार, इंग्लिश आणि त्याचबरोबर मराठी, हिंदी, त्याचबरोबर संस्कृत, अशा प्रकारे तुम्हाला लँग्वेजेस जे आहे दिल्या राहणार. आणि एका याच्यात एका ऑप्शनमध्ये इंग्लिश दिलेलं नसेल
तर तुम्हाला तिथे समजावं लागेल की इंग्लिश जे आहे आपल्या ऑफिशियल लँग्वेजेसमध्ये म्हणजे 8 स्केड्यूलमध्ये दिलेलं नाही आहे, त्यामुळे ऑप्शन हा राहणार आहे. तर तुम्हाला सगळं काही पार्ट करायची गरज नाही, फक्त जी लँग्वेज नाही आहे ती तुम्हाला माहिती असली पाहिजे. जसं इंग्लिश जी आहे ती नाही आहे, तुलू जी आहे ती लँग्वेजसुद्धा नाही आहे. ठीक आहे, ही एक द्रविडियन लँग्वेज आहे आणि कॉन्सन्ट्रेटेड आहे रिजन ऑफ तुलुनाडू. बिलकुल बरोबर आहे, अगदी बरोबर. दुसरं तुम्ही बघाल, ॲट प्रेझेंट जेव्हा ही ऑफिशियल लँग्वेज नाही आहे, 8 स्केड्यूलमध्ये नाही आहे, तर कुठल्याही राज्याची ऑफिशियल लँग्वेज असू शकते का? नाही. त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं राहणार आहे. एक याचं उत्तर आहे. आता बघा, तुल्लू लँग्वेज बोलणारे खूप जास्त लोक आपल्याला बघायला मिळतात, म्हणजे कर्नाटका म्हणा, केरला म्हणा. तर त्यामुळे काय आहे, जर आपण तुलुनाडूला ऑफिशियल लँग्वेज डिक्लेअर केली तर त्यामुळे खूप जास्त फायदे होऊ शकतात. पहिला फायदा तर हा राहणार आहे की स्टेट असेंब्लीज जे आहे आणि लोकसभा आहे त्यामध्ये लँग्वेजचा वापर केला जाईल. दुसरं म्हणजे काय आहे की जे लोक आहे त्यांना साहित्य अकॅडमी जे अवॉर्ड्स आहे साहित्य अकॅडमीमध्ये ते नोंदवल्या जाईल. साहित्य अकॅडमी तुम्हाला माहिती आहे की जे लँग्वेजेस आहे आपले जे स्केड्यूल आहे 22 लँग्वेजेस आहे त्यामधून त्यांना जे लिटरेचर आहे त्यासाठी मिळते. अजून आपण काय समजू शकतो की जे बोलणारे लोक आहे तुल्लू बोलणारे लोक आहे त्यांची इथे जे संख्या आहे ती जास्त वाढणार है ना, कारण ते प्रत्येक याच्यात प्रमोटसुद्धा केल्या जाईल. कारण व्हल्नरेबल जे लँग्वेजेस आहे वर्नॅक्युलर लँग्वेजेस आहे त्याला प्रमोटसुद्धा केल्या जाते. बरोबर आहे. आणि आपण बघू शकतो की जे UPSC आहे UPSC त्यामध्येसुद्धा त्याचा वापर केल्या जाऊ शकते. म्हणजे जे आपण पेपर्स लिहितो त्यामध्येसुद्धा तुलू लँग्वेजचा वापर केल्या जाऊ शकते. तर असे काही आपल्याला बेनिफिट जे आहे तुलू लँग्वेज जेव्हा आपण इंट्रोड्यूस करतो तर असे बेनिफिट्स आपल्याला बघायला मिळतात. तर याचं उत्तर काय राहणार आहे, उत्तर राहणार आहे वन ओनली. त्यानंतर नेक्स्ट आहे कृषी विज्ञान केंद्रस, याच्या बाबतीत काही स्टेटमेंट दिलेले आहे आणि बरोबर स्टेटमेंट सांगायचं आहे. पहिलं जे कृषी विज्ञान केंद्र आहे ते 1974 स्टॅब्लिश झालं होतं पुद्दुचेरीमध्ये. आणि पहिलं आहे की हे इंटिग्रल पार्ट आहे नॅशनल ॲग्रिकल्चरल रिसर्च सिस्टीमचं, जे एम करते लोकेशन स्पेसिफिक टेक्नॉलॉजी मॉड्यूल ॲग्रिकल्चरमध्ये आणि अलाइड एंटरप्राइजेसमध्ये टेक्नॉलॉजी असेसमेंट रिफाईनमेंट आणि डेमॉन्स्ट्रेशन थ्रू. तर इथे तुम्ही बघाल तर दोन्ही स्टेटमेंट अगदी बरोबर आहे. उत्तर राहणार आहे C1 & 2. कृषी विज्ञान केंद्रच खूप इम्पॉर्टंट आहे आणि यावर प्रश्न जे आहे ते खूप जास्त विचारला जाऊ शकते, म्हणून याच्या बाबतीत तुम्हाला माहिती असलं पाहिजे. नेक्स्ट आहे इथे जे जजेस आहे सुप्रीम कोर्टचे त्याबद्दल काही स्टेटमेंट दिलेले आहे सुप्रीम कोर्टचे जजेस आहे. पहिलं आहे की आपल्या संविधानात जे मिनिमम एज आहे अपॉइंटमेंटची जजेसची ऑफ सुप्रीम कोर्ट ते प्रिस्क्राईब केलेली नाही आहे, म्हणजे सांगितलेलं नाही आहे. मॅक्झिमम एज आपल्याला बघायला मिळते 65 इयर्स, त्यानंतर ते रिटायर होणार. पण मिनिमम एज जे आहे की तुम्हाला 21 वर्ष राहायला पाहिजे, 22 वर्ष राहायला पाहिजे, 25 वर्ष राहायला पाहिजे, 30 वर्ष राहायला पाहिजे, काहीही प्रिस्क्राईब केलेलं नाही आहे. दुसरं जे आहे टेन्युअर जे आहे जजेस ऑफ सुप्रीम कोर्टचं ते फिक्स केलेलं नाही आहे कॉन्स्टिट्यूशनने, फिक्स केलेलं नाही आहे. ठीक आहे. तिसरं जे आहे सॅलरी अलाउन्सेस प्रिव्हिलेजेस जे आहे जजेस ऑफ सुप्रीम कोर्टचे ते व्हॅरी केल्या जाऊ शकत नाही डिसॲडव्हान्टेजमध्ये, म्हणजे तुम्ही त्यांचं आवडले नाही त्यांचे जजमेंट आवडले नाही तुम्ही त्यांची सॅलरी अलाउन्सेस कमी करू शकत नाही अंडर एनी सर्कमस्टन्सेस कुठल्याही सर्कमस्टन्सेसमध्ये. तर इथे तुम्ही पहिला स्टेटमेंट बघाल तर अगदी बरोबर आहे, मिनिमम एज प्रिस्क्राईब केले नाही आहे. क्वालिफिकेशन काय, सिटिझन राहायला पाहिजे, 10 वर्षापर्यंत ॲडव्होकेट राहायला पाहिजे, 5 वर्षापर्यंत हायकोर्टचं जज राहायला पाहिजे ऑरमध्ये, आणि त्याचबरोबर जे इमिनेंट ज्युरिस्ट आहे ते प्रेसिडेंटच्या नजरेत राहायला पाहिजे. दुसरं म्हणजे टेन्युअर जे आहे जजेस ऑफ सुप्रीम कोर्ट फिक्स केलं नाही आहे कॉन्स्टिट्युशनने, अगदी बरोबर फिक्स केलं नाही आहे. टेन्युअर जे आहे ते पार्लमेंट जे आहे त्याच्या हातीत सोपवलेलं आहे की पार्लमेंट इथे फिक्स करणार. तिसरं म्हणजे सॅलरी अलाउन्सेस आणि प्रिव्हिलेजेस जे आहे जजेस ऑफ सुप्रीम कोर्टचं ते व्हॅरी केल्या जाऊ शकत नाही डिसॲडव्हान्टेजमध्ये. ठीक आहे, कुठल्याही सर्कमस्टान्सेसमध्ये. आता बघा, डिसॲडव्हान्टेजमध्ये केल्या जाऊ शकत नाही हे अगदी बरोबर आहे, केल्या जाऊ शकत नाही अगदी बरोबर आहे, पण कुठल्याही सर्कमस्टान्सेसमध्ये हे चुकीचं आहे. कारण जेव्हा फायनान्शियल इमर्जन्सी असते तेव्हा डिसॲडव्हान्टेजमध्ये केल्या जाऊ शकते, म्हणून हा स्टेटमेंट चुकीचा आहे. उत्तर राहणार आहे B1 & 2. आता आपण मॅप बेस्ड एक्झरसाइज बघून घेऊयात. तर हा आपला भारत आहे आणि आज आपण मलक्का स्टेट बघू. तर मलक्का स्टेटसाठी आपल्याला जे बे ऑफ बेंगॉल आहे त्याला क्रॉस करावं लागेल, म्हणजे खाली आपल्याला श्रीलंका दिसेल, त्याचजवळ तुम्हाला लक्कादीव सी जे आहे ते दिसेल, आणि इथे आहे बे ऑफ बेंगॉल, आणि त्यानंतर इथे अंदमान आणि निकोबार तुम्हाला बघायला मिळेल, इथे अंदमान सी बघायला मिळेल, आणि त्याचबरोबर इथे तुम्ही बघाल तर इंडोनेशिया हा खालचा पार्ट आहे, इंडोनेशिया
वरचा पार्ट आहे मलेशिया, सिंगापोर आणि त्याचबरोबर थायलँड. आणि इथे हा जो स्ट्रेट आहे हा आहे मलाक्का स्ट्रेट. तर आता मलाक्का स्ट्रेट जे आहे त्याची लोकेशनसुद्धा तुम्हाला माहिती असली पाहिजे, बरोबर आहे. कारण मलाक्का स्ट्रेट हा बिझिएस्ट स्ट्रेट असा समजला जातो, कारण इथून खूप जास्त जे टँकर्स आहे, शिप्स आहे, हे आपल्याला जाताना दिसतात. तर इथे मलाक्का स्ट्रेट आहे, इथे गल्फ ऑफ थायलँड जे आहे ते आपल्याला बघायला मिळते, आणि त्याचबरोबर इथे मलेशिया आणि इथे इंडोनेशिया, आणि खाली तुम्ही बघाल तर इथे सिंगापोर आपल्याला बघायला मिळतो, आणि त्याचबरोबर इकडे इंडोनेशिया ठीक आहे. इंडोनेशियाचे पण दोन आयलँड आपल्याला बघायला मिळतात, एक कुठला आहे, जावा आहे, जकार्ता आहे, बरोबर आहे. तर अशा प्रकारे इथे मलाक्का स्ट्रेट जे आहे, मलाक्का स्ट्रेट हा खूप एक बिझिएस्ट स्ट्रेटमधून एक आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहे, आणि एक्झाममध्ये तुम्हाला मलाक्का स्ट्रेटबद्दल विचारला जाऊ शकते, म्हणून याबद्दल तुम्हाला माहिती असलं पाहिजे. तर इथे आपला हा जो व्हिडिओ आहे हा संपतो. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही शेअर नक्की करा. त्याचबरोबर तुम्हाला जर सबस्क्रिप्शन जॉईन करायचं असेल तर तुम्ही MMBean हा कोड वापरू शकता. MMBean या कोडचा वापर करून तुम्ही जे काही तुम्हाला कोर्सेस आहे तुम्ही बघू शकता. MPSCला तुम्हाला जे काही कोर्सेस हेल्पफुल राहणार आहे सगळे काही अवेलेबल आहे. तर कोडचा वापर करा MMBean, आणि त्याचबरोबर जे कोर्सेस आहे ते एन्जॉय करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.